नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेतू अभ्यासाच्या चौथ्या दिवशी तुमच्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक मी व्हिडिओ पाठवलेला आहे तो व्हिडिओ आधी पहा समजून घ्या आणि त्यामध्ये एक्सपेंडेड फॉर्म कसा लिहिलेला आहे तो पाहून घ्या आणि मग तो समजून घेतला की हा तुमच्यासमोर जो तक्ता दिसत आहे त्या तक्त्याचं निरीक्षण करा तो वाचा आणि जसा तो तसा वहीत लिहा आता बघा या तक्त्यामध्ये इकडे अंक दिलेले आहे त्या अंकांवरून संख्या काय तयार झाली ती लिहिलेली आहे आणि त्या संख्येचं वाचन इथे लिहिलेलं आहे आणि त्याचा त्या एक्सपेंडेड फॉर्म पुढे लिहिले आहे आता हा तक्ता तुम्ही नीट समजून घेतल्यानंतर तशाच पद्धतीचा खाली एक तक्ता दिलेला आहे आणि त्यामध्ये काही रिकामे खाते आहेत ते तुम्हाला भरायचे आहेत आता पहिलं उदाहरण त्यांनी सोडून दिलेलं आहे तसंच आहे बघा इथे अंक दिले आहे त्या अंकांवरून संख्या तयार झाली वन हंड्रेड एट त्याचं रिडिंग लिहिलं इथे वन हंड्रेड एट आणि त्याचा एक्सपेंडेड फॉर्म लिहिला आहे हंड्रेड प्लस झिरो प्लस एट मग तसं तर तुम्ही दुसरी संख्या बघा टू हंड्रेड टू काय संख्या तयार होईल ती लिहा त्याचं रिडिंग लिहून दिलेलं आहे मग एक्सपेंडेड फॉर्म तुम्हाला लिहायचा आहे तो एक्सपेंडेड फॉर्म इथे लिहा तिसऱ्याचं संख्या बघा याच्यावरून संख्या तयार केलेली आहे तिचं इथे रिडिंग लिहा म्हणजे त्याचं स्पेलिंग लिहा आणि त्याचा एक्सपांडेड फॉर्म तुम्ही इथे लिहा अशा पद्धतीने हा तक्ता तुम्ही पूर्ण करा पहा पुढचा प्रश्न आहे मेक थ्री डिजिट नंबर्स युझिंग इच ऑफ द गिव्हन डिजिट ओन्ली वन्स म्हणजे तुम्हाला दिलेले अंक आहेत प्रत्येक अंक एकदाच वापरून जास्तीत जास्त तीन अंकी संख्या तयार करायची आहे पहा इथे पहिली अंक दिलेले आहे सिक्स सेवन आणि टू हे तीन अंक तुम्हाला दिले आता ते तीन अंक तुम्ही वापरायचे आहेत आणि ते तीनच तीन अंक वापरून तुम्हाला जेवढ्या तीन अंकी संख्या बनवता येतील तेवढ्या तुम्हाला बनवायच्या आहे आता उदाहरणांचं बघा पहिलं पहा सिक्स सेवन आणि टू मग मी काय करणार सिक्स लिहिलं सेवन लिहिलं आणि टू लिहिलं काय संख्या झाली सिक्स हंड्रेड सेवन्टी टू मग दुसरी संख्या बनवणार आता मी आधी सिक्स लिहिलं होतं मग आता आता असं लिहूया सेवन टू सिक्स मग सेवन टू सिक्स कोणती संख्या तयार होईल सेवन हंड्रेड ट्वेंटी सिक्स मला पुढची संख्या बनवूया आधी टू लिहिला मी मग टूच्या नंतर राहिलेल्या संख्या सिक्स सेवन मग काय लिहिलं टू हंड्रेड सिक्स्टी सेवन अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक अंक एकदाच वापरून संख्या बनवा की संख्या जेवढ्या तुम्हाला बनवता येतील तेवढ्या बनवा फक्त काळजी एकच घ्यायची आहे अंक एकदाच वापरायचा आहे डबल अंक यायला नको पुढचं आहे राईट नंबर्स इन वर्ड्स म्हणजे या संख्या तुम्हाला अक्षरामध्ये लिहायच्या आहे म्हणजे त्याचं स्पेलिंग लिहायचं आहे पहिलं देऊन टाकलेलं आहे त्यांनी फोर हंड्रेड ट्वेंटी नाईन मग त्याचं स्पेलिंग लिहिलंय फोर हंड्रेड ट्वेंटी नाईन मग तुम्ही ही संख्या वाचा आणि त्याचं स्पेलिंग लिहा दोन्ही संख्या वाचा आणि त्यांचे स्पेलिंग तुम्ही वहीमध्ये असं असं लिहायचं त्याची उत्तरे लिहा आणि माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवा आता आता पुढचा विषय आहे परिसर अभ्यास पहा तुम्ही तिसरीमध्ये अबो ब प्राणीच प्राणी असं भरपूर प्राण्यांची तुम्ही ओळख करून घेतलेली आहे त्यामध्ये सरपटणारे प्राणी पाण्यात राहणारे प्राणी दूध पिणारे प्राणी त्याच्यानंतर ज्यांच्या अंगावर खवले आहेत असे प्राणी त्याच्यानंतर वेगाने धावणारे प्राणी बरोबर आकाशात उंच भरारी घेणारे प्राणशी सहा पाय असणारे कीटक असे भरपूर प्राण्यांची तुम्ही ओळख मागच्या घेतलेली आहे त्यावरून आपण आता प्रश्न सोडूया बघा पहिला प्रश्न आहे जोड्या लावा एका कॉलम मध्ये प्राणी आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये पिल्ल आहेत त्यांची पिल्ल तर त्यांची तुम्ही जोडी लावायची पहिली जोडी लावून दिलेली आहे बघा गाय मग गायचे पिल्लाला काय म्हणतो आपण त्याला पिल्लाला आपण म्हणतो वासरू म्हणून गाय आणि वासरू यांची जोडी लावलेली आहे मग आता पुढे आहे बकरी बकरीच्या पिल्लाला काय म्हणतो मग तुम्ही जोडी लावा कुत्री आहे कुत्रीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो जोडी लावा प्रश्न प्रश्नांची उत्तरे लिहा मेंढ्या कशासाठी पाळतात पहा मेंढ्यांपासून आपल्याला लोकर मिळते मग लोकरीपासून स्वेटर बनवतो आपण माहिती तुम्हाला मग मा कशासाठी मेंढ्या पाळतो ते लिहा पक्ष्यांना किती पाय असतात विचार करा आणि लिहा श्वास घेण्यासाठी मासे कशाचा उपयोग करतात बघा मागच्या पाठ आणि त्या पाठामध्ये तुम्ही तुम्ही आहे तर ते उत्तर इथे लिहा पाण्यात राहणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा मासा व सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपण आहे बघा मासा आणि सरडा दोघांमध्ये एक फळ सारखेपण आहे जरी ते दिसायला सारखे नसले तरी त्यांच्यामध्ये एक गुणधर्म मात्र सारखा आहेत विचार करून पहा बरं काय आहे सारखेपणा आणि तो इथे लिहा परिसरातील दूध देणाऱ्या प्राण्यांची नावे लिहायची इथे सातवा प्रश्न पहा आकाशात उंच भरारी घेणारा पक्षी कोणता खूप उंचावर उडू शकतो असे पक्ष्यांची नावं लिहा आठवा प्रश्न आहे पुढील पैकी कोणत्या गटात घुबड घोरपड आणि मांजर या प्राण्यांचा समावेश कराल बघा गट दिलेला आहे पहिला गट आहे गाय कुत्रा बोकड आणि उंदीर आणि इथे लिहिले आमची पिल्ले दूध पितात आता बघा गाय कुत्रा बोकड आणि उंदीर यांची पिल्ल त्यांचं दूध पितात मग या गटामध्ये या तिघांपैकीचा समावेश होऊ शकतो बघा घुबडाचा घोरपडीचा का मांजरीचा मग मा याच्यात कोणाची पिल्ल दूध पितात तर ते बघा तुम्ही तिघांपैकी आणि ते उत्तर इथे लिहिलेले आहे ले मांजर बरोबर की नाही मांजरीची पिल्ल सुद्धा दूध पितात म्हणून या गटामध्ये मांजर मग मा दुसरा गट बघा काय कावळा चिमणी पोपट आणि कोंबडा आम्ही उडतो म्हणजे हे सगळे उडणारे पक्षी आहेत मग उडणाऱ्या पक्ष्यांमध्ये याच्यापैकी काय होईल घुबड की हो घोरपड विचार करा आणि लिहा आणि तिसरा आहे सरडा पाल आणि साप आम्ही सरपटतो म्हणजे हे सरपटणारे प्राणी आहे मग सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये काय होईल बरं इमादार तर होऊन गेली आहे मग घुबड आणि घोरपडपैकी कोण असेल इथे सरपटणारे प्राणी तो लिहा नववा प्रश्न पहा तुमच्या परिसरातील पक्ष्यांची यादी करा जेवढे पक्ष्यांची तुम्हाला माहिती आहे त्यांची नावं तुम्ही लिहा त्या आता दहाव्या प्रश्नात तुम्हाला काय लिहायचंय तुम्ही जी नवव्या प्रश्नात प्र, पक्ष्यांची यादी केली आहे त्यातीलच पांढरा रंग असणारे पक्षींची नावं इथे लिहा आणि अकराव्या प्रश्नात लिहायचं आहे काळा रंग असणारे पक्ष्यांची नावं इथे लिहायचे अतिशय सोप्पा अभ्यास आहे हा अभ्यास तुम्ही मोठ्यांची मदत घेऊन पूर्ण करा आणि लिहून वहीत लिहून झालंय की त्याचा फोटो माझ्या व्हॉट्सअपला पाठवा धन्यवाद